कुडाळ पेट्रोल पंपावर भाजप शिवसेनेत वाद झाला, शिवसैनिक आणि राणे समर्थकात बाचाबाची झाली। कुडाळ भाजप शिवसेनेचा वाद पेटला होता तर पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना आमदार वैभव नाईक यांनी धक्काबुक्की केली। वैभव नाईकांना पेट्रोल हवं होतं तर इतसर मागायला हवं होतं असं म्हणत भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेच्या मोफत पेट्रोल वाटपाची खिल्ली उडवली आहे। देवगडवरून नांदगाव मार्गे कणकवलीच्या दिशेने जात असताना होंडा क्रेटा गाडीचा विद्युत पुरवठा सुरू असलेल्या लाईटच्या खांबाला धडक दिल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली असून पुढील अनर्थ टळला। वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी कोविड केअर सेंटर मधून परप्रांतीय रुग्णाने पलायन केल्याचा प्रकार आज पहाटे घडला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुन्हा कोविड सेंटर मध्ये सोडलं। राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने कोंडाघाट कोल्हापूर रस्त्यावर कोंडाघाट आयटीआय समोर आयशर टेम्पोतून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत 17,69,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। रेडी गावतळे येथील महाराष्ट्र गोवा हद्दीवरील पोलीस चेकपोस्ट परिसरात काल मध्यरात्री वन्य प्राणी मगर आढळून आली। 6 ते 7 फूट लांब अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाच्या वन्य प्राणी मगरीस ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। मांगवली सिद्धवाडीतील सिद्धेश रामचंद्र हेगिष्टे या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला। सिद्धेश शुक्रवारी मुंबईवरून आला होता। वैभववाडी उंबर्डे मार्गावर पुन्हा झाड कोसळलं असून मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। देवगड कोविड सेंटर मधून पळून जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न जामसंडेतील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने केला होता। या घटनेनं देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे। सिंधुदुर्गात 30,165 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या 6,023 वर पोहोचली आहे। आज आणखीन 490 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। सिंधुदुर्गात शनिवारी कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या मोठी आहे। आज देखील 754 कोरोना मुक्त झाले। सिंधुदुर्गात कोरोनामुळे 929 जणांचा मृत्यू झालाय। आज आणखीन कोरोनामुळे 9 जणांनी आपले प्राण गमावले। कोणाच्या तरी दादागिरीनं अनलॉकचा निर्णय घेतला असं कोण म्हणत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे। सावंतवाडीचे नगराध्यक्ष कणकवलीचे नगराध्यक्ष हे दोघेही आपले चांगले मित्र आहेत, त्यामुळे वादाचा किंवा दादागिरीचा प्रश्नच नाही असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावलाय। परवरी इथं आलिशान कार चोरी प्रकरणी पोलिसांना हवा असलेला सराईत कार चोरटा पेंडे पोलिसांच्या हातावर तुरी मारून पसार होण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली। परमेश्वरन अरुमुगुम असं या संशयित चोरट्याचं नाव आहे। कोळंब किनाऱ्यावर पुन्हा एकदा मृत कासव वाढवून आलाय। दुसऱ्यांदा कासव वाढवून आल्याने चिंता व्यक्त केली जाते। नेमका हा प्रकार कशामुळे घडलाय याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये। गेल्या 5 दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचं महत्वाचं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। अलमपट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर सांगली भागांना पूरस्थितीला सामोरं जावं लागतं। या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। सध्या महाविकास आघाडीकडे बहुमत असून आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत, हे पाहता आता मुख्यमंत्री पदाची जागा रिकामी नाही असा टोला राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावलाय। भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत मालवली आहे। मिल्खा सिंग यांना कोरोनाची बाधा झाली होती। शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी 60,753 कोरोनाबाधित रुग्ण आढळले। कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही। पुन्हा एकदा गर्दी दिसून येते असं म्हणतानाच एम्स प्रमुखांनी अशीच परिस्थिती राहिली तर तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं म्हटलंय। चेन्नई मधल्या अरिकनर अन्ना प्राणी संग्रहालयातल्या 4 सिंहांना कोरोनाची लागण झाली होती। त्यांच्या जनुकीय संरचनेच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर हे समोर आलंय की त्यांना कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालाय। WHO जागतिक स्तरावरील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारताकडे आणि सिरम संस्थेकडे मदत मागितली आहे। जगातील 30 ते 40 देशांमध्ये लसीचा तुटवडा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय।
आयसीसीनं सुरुवात केलेल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणारा रोहित शर्मा पहिला भारताचा खेळाडू ठरलाय, कारण भारताच्या संघातील कोणताही खेळाडू 2007 साली झालेल्या विश्वचषकात खेळला नव्हता, त्यामुळे रोहितनं आता आपल्या नावावर हा अनोखा विक्रम केल्याचं पाहायला मिळालंय। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।